24 तास एक पाऊल पुढे. या उल्कापाताविषयी अधिक जाणून घेण्यासाठी अधिक स्पष्टता आपल्याला यावी यासाठी आपण थेट जाऊया नागपूरला. खगोल शास्त्रज्ञ श्रीकांत पाठक थेट आपल्याबरोबर आहेत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी. श्रीकांतजी, स्वागत या बातमीपत्रामध्ये. आम्हाला सांगा, उल्कापात जो काटोल या भागामध्ये झालेला आहे, आता ते सिद्ध झालंय की तो उल्कापात झालाय, शास्त्रज्ञांनी सुद्धा ते मान्य केलंय, या उल्कापातांविषयी आम्हाला काय सांगता येईल, या काटोलमध्ये हा जो प्रकार झालाय त्याविषयी? उल्कापाताचा विषय जर आपण बघितला जवळून, तर ह्या उल्कापातामध्ये काय होतं की आकाशस्थ वस्तू ज्यावेळेस तयार होत असतात, म्हणजे ज्यावेळेस आपली सौर मालिका तयार झालेली होती, त्यावेळेस ते फक्त धुळीचं आणि तप्त वायूंचं परिमंडळ होतं, आणि जसं जसं मग त्या एकमेकांच्या जवळ येऊन त्यांचे आकारमान बदलत जातात आणि गुरुत्वाकर्षणही त्यांचा त्यांच्यामध्ये जे बाकीचे मूलद्रव्य आहेत त्याच्यामुळे त्यांचा आकार बदलत जातो, आणि मग त्यानंतर त्या पलीकडे त्यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या याच्याप्रमाणे वेगवेगळ्या ग्रहांमध्ये त्याचं रूपांतर होतं, आणि हे सगळं रूपांतर झाल्यानंतर जे काही डेब्रीज शिल्लक राहतात, तर त्या ज्यावेळेस एखाद्या मोठ्या ग्रहाला किंवा एखाद्या गुरुत्वाकर्षणीय ग्रहाकडे त्याच्या गुरुत्वाकर्षणामध्ये ज्या वेळेस आकर्षित केल्या जातात, तर त्यावेळेस मग त्या त्याच्या सरफेसवर येऊन पडतात. आता पृथ्वीवरती येणाऱ्या उल्का वर्षावामध्ये आपल्याला त्या उल्का रात्रीच्या आकाशामध्ये ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला तारा पडल्याचं जे आपण म्हणतो नेहमीच्या भाषेमध्ये, तर ह्या उल्का असतात आणि त्या ज्यावेळेस प्रचंड वेगाने ज्यावेळेस आपल्या वातावरणामध्ये शिरतात त्यावेळेस त्याच्यामधली असलेली मूलद्रव्य जी आहेत तर ती त्या अतिशय घर्षणामुळे त्या तप्त होतात आणि मग त्या आपल्याला लाइटेड अशा स्वरूपामध्ये आपल्याला त्या दिसतात, आणि जर मोठ्या प्रमाणात असेल तर त्याच्यानी मोठ्या आकाराचा खड्डा तयार होऊ शकतो, आणि लहान प्रमाणात ज्या आता म्हणजे काटोल भागामध्ये ज्या दाखवल्या जातात आहेत तर त्या प्रमाणात जर असल्या तर त्याच्यानी एवढा विशेष असा जमिनीवर त्याचा इम्पॅक्ट पडत नाही. पण हे जर तुम्हाला बघायचं असेल किंवा हे जर पडताळायचं असेल तर त्याच्यामध्ये एक साधे दोन तीन प्रयोग असतात की अशा प्रकारचं जर कुठे बघितलं तर त्याच्यामध्ये आपण जर मॅग्नेट किंवा असं जर त्या वस्तूजवळ जर नेलं तर ते आकर्षित होतं, म्हणजे याचाच अर्थ त्याच्यामध्ये आयरन किंवा निकेलचं जे कंटेंट आहे ते जास्त आहे असं आपल्याला लक्षात येतं. साधारणतः या उल्का यांना शार्प एजेस असे नसतात, त्यांचे एजेस जे आहेत तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, एजेस असे ब्लंट झाल्यासारखे असतात किंवा गोलाकार आकारामध्ये असतात, आणि आतला भाग जो आहे तो बाहेर भागापेक्षा थोडासा उजळ असतो, बाहेरचा भाग हा जळल्यामुळे थोडासा काळपट किंवा डार्क ब्राऊन कलर मध्ये आलेला असतो. खरंय खरंय, खूप बरं वाटलं आपल्याशी बोलून, कारण मुळातच याविषयीची स्पष्टता नसली की अनेक गैरसमज पसरू शकतात. आपण हे फार सोप्या भाषेत श्रीकांतजी सांगितलं त्याबद्दल धन्यवाद, आणि आमच्याशी चर्चा केली त्याबद्दलही धन्यवाद. श्रीकांत पाठक खगोल शास्त्रज्ञ नागपूरहून आपल्याबरोबर होते. झी 24 तास एक पाऊल पुढे.